अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या गावचे सुपुत्र की ज्यांचा आदर्श माझ्यासह तुम्ही सगळ्यांनी घ्यावा असे सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक आदरणीय गवारे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य की ज्यांची निवड सर्वार्थाने सार्थ ठरली आहे, मी जी निवड केली त्या निवडीबद्दल वस्तुते सर नक्कीच मला गौरव वाटतं। त्यांना त्यांची निवड करताना 5-6 लोकांना डावलून थोडस धाडस दाखवून त्यांच्यावर जे सिनियर होते त्यांना मला समजून सांगावं लागलं की हे तुम्हाला झेपल का, तुम्ही रिटायरमेंटला 1 वर्ष राहिले, 6 महिने राहिले आणि तुम्ही होताल, परंतु आमच्या मुलांचं काय होईल, तुम्हाला प्रमोशन मिळेल, सगळ्या मिळेल, पगारवाढ मिळेल, पण तुमच्या मनामध्ये गवर साहेब असे काही शासकीय नियम आहेत की आपण फारके करू शकत नाही, सगळ्यांनी माझं ऐकलं आणि त्यामुळे दसपुते सरांना तुमच्या पुढे मला सादर करता आलं की ज्यांची निवड मला खरोखर योग्य झाल्यासारखीच वाटते असे दसपुते सर या ठिकाणी उपस्थित असलेले या गावचे उपसरपंच म्हणून ज्यांनी अत्यंत जबाबदारीने काम पाहिले असे भाऊसाहेब राजळे, माझे मित्र सहकारी आदरणीय आबासाहेब राऊत, माझे दुसरे सहकारी अशोकराव राखणे, मनोजराव भोवळे कुंकर, या गावामध्ये एक सामाजिक सेवेचं नवीन दालन पक्षविरहित काम करणं जरा जड असतं, पक्षविरहित पण खूप सुंदर स्वरूपाचं काम करताय असे हिंदवी प्रतिष्ठानचे अध्यक्ष रामचंद्र गिरम, त्यांचे सहकारी शेखर जोशी, या ठिकाणी उपस्थित असलेले माझे दुसरे सहकारी अकबरभाई शेख, उपस्थित सर्व गुरुजन वर्ग, गुरुजन शब्द मी काळजीपूर्वक वापरला, शिक्षक शब्द नाही वापरला, त्याची काही कारण तुम्हाला मी सांगतोय, गुरुजन वर्ग, सर्व यशस्वी विद्यार्थिनी विद्यार्थी, त्यांचे सगळे पालक, ग्रामस्थ आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणी, सर्वप्रथम तुमचं सगळ्यांचं आणि तुमच्या सोबत ज्यांनी यश मिळवलंय अशा सर्व गुणी विद्यार्थ्यांचं सर्व विद्यार्थ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन आहे। नावाने उल्लेख करेल गायत्री गणेश वाकळे, समृद्धी सुबोध शेटे, पनव संतोष साबळे, समृद्धी सुरसे, त्याचप्रमाणे बारवकर विद्या चिकणे, मयुरी कुमारी गायधने शीतल, या सर्व विद्यार्थ्यांचं विद्यार्थिनीचं मी कौतुक करतो, अभिनंदन करतो। लॉकडाऊनच्या काळामध्ये सगळे हतबल झाले होते की बघा की ज्या मोठमोठ्या शाळा आहेत ना त्यांचं नामवंत गुणवंत म्हणून मोठमोठ्या शाळा, या शाळेतल्या शिक्षकांनी पालकांनी फार कमी गोष्टी केल्या, की लॉकडाऊनच्या नावाखाली कुणी काम टाळलंय, तुम्ही पण तुमचं काम टाळलं म्हणजे ज्ञानार्जनाचं आणि ज्ञान देण्याचं काम देखील शिक्षकांनी टाळलं, असं बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्रामध्ये घडलं, आपल्या तालुक्यातही घडलं, आपल्या आजूबाजूलाही घडलं, सर्वत्र घडलं। पण FDIची आबासाहेब काकडे शिक्षण समूहाची जी टीम आहे गवारे साहेब या अभिमानाने सांगेल ही टीम, या टीम मध्ये संस्था चालक म्हणून ही टीम काम करते, मी फक्त
संस्थेमध्ये निर्णय घेणारे शिक्षकापैकीच कुणीतरी त्या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतात, शिक्षकापैकीच कुणीतरी त्याच संस्थेच संचालन करतात, सूत्र संचालन नव्हे तर संस्था चालवतात. कुणी अर्थ विभाग पाहतोय, कुणी अकॅडमिक विभाग पाहतोय, आणि या सगळ्या शिक्षकांनी ठरवले की लॉकडाऊन असेल ते असेल, इथे आपण जाऊ शकत नाही. पण या काळात माझा विद्यार्थी, माझी विद्यार्थिनी ही ज्ञानापासून वंचित राहता कामा नये. तुझ्या टीमनं आमचे त्याच्यामध्ये प्रामुख्याने बिटाळ सर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली काम करणारी सर्व टीम यांनी जे काम केलं, तुमच्या शिक्षकांनी जे काम केलं, तर खरोखर ते कौतुक तर मी करतो त्या शिक्षकांचं, परंतु त्यांचं अभिनंदन देखील या विषयावर करतोय की मनापासून त्यांनी काम केलं. सोपी गोष्ट नाही. विद्यार्थी शोधायचे, त्यांना जमत तसं मार्गदर्शन करायचं, सपोर्ट करायचा, पदर खर्चारी जायचं, शासन त्यासाठी पैसे देत नव्हतं. भावना काय होती की मी पगार घेतोय आणि माझ्या विद्यार्थ्याला काही ना काही त्याचा माझ्या या सेवेचा उपयोग झाला पाहिजे या भावनेनं आपल्या संस्थेत सर्वत्र, केवळ शहर टाकली नाही, शहर टाकली नाही तर आपल्या जिल्ह्यातच आपल्या तालुक्यात मानाचा तुराच खोललाय. ही शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये अख्ख्या तालुक्याचं यश सगळं तुम्हीच उडून घेतलं, दुसऱ्याला काही चान्सच दिला नाही. खरोखर मोठं यश आहे की अख्ख्या तालुक्यामध्ये. असंच जर वातावरण दसपुते सर आणि तुम्ही इथं बसलेले शिक्षक, गुणवंत शिक्षक, शिक्षिका, इथं मी तुमचा उल्लेख मी गुरु म्हणून केलाय, तर शिक्षक हा शब्द फक्त ज्ञानात ज्ञान देतो तो शिक्षक, पण गुरु हा शब्द फार मोठा आहे. गुरु हा शब्द तो त्या पगारासाठी काम करीत नाही, पगार त्याचा त्याचा एक मोबदला म्हणून त्याला मिळतो. गुरु हा शब्द की ज्याचा मी आदर्श मी घेतला पाहिजे, तुम्ही घेतला पाहिजे, समाजाने घेतला पाहिजे, पालकांनी घेतला पाहिजे, पत्रकारांनी घेतला पाहिजे, राजकीय पक्षांनी घेतला पाहिजे, की ज्याचा आदर्श घ्यावा, त्याच्याप्रमाणे वाटचाल करावी, की या काळात माझं कर्तव्य काय हे त्याच्यापासून बाकीच्यांनी शिकावं. संस्कार करायचे म्हणजे काय, तर एखाद्या व्यक्तीकडे पाहायचं आणि त्याचं आचरण आपण करायचं. अशा योग्य व्यक्ती ती गुरुच असते. असं ताकदीचं पद इथल्या आमच्या गुरुजनांनी मिळवलंय. आणि खरोखर संस्थेमध्ये दुसरा बहुमान कोणता असतो? संस्थेमध्ये संस्था चालवताना तुमचा गौरव झाला, आमच्या शिक्षकांचा गौरव झाला, म्हणजे आमचाच गौरव हा आपण होतो आणि त्याच्यासारखा आनंदाचा क्षण देखील दुसरा कोणता नसतो. कोविडची साथ आली, आमचा स्टाफ जसा विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला तसा समाजापर्यंत देखील पोहोचला. अंबरापूर सारख्या ठिकाणी कोविडचं सेंटर आमच्या शिक्षकांनी ताकदीने चालवलं, एवढ्या ताकदीने चालवलं की कशाची तमा न बाळगता पेशंटची सेवा केली, नुसती सेवा नाही केली, त्याच्या मनात ती भीती घालवली. तर समाजावर ज्या वेळेला संकट येतं ना, तर त्यावेळेला समाजातल्या सगळ्या घटकांनी पळून जायला, धावायला पाहिजे, पळायला पाहिजे, धावून जायला पाहिजे. हे आपल्या आबासाहेब काकडे शिक्षण समूहानं अख्ख्या जिल्ह्याला, राज्याला दाखवून दिलंय की 9500 रुग्ण आपल्या संस्थेच्या माध्यमातून रुग्णांची सेवा केली आहे. नुसती सेवा केली का नाही, दोन वेळेचं त्यांचं जेवण, काही काही पालकांनी आपल्या घरचं धान्य आणून दिलं, काही काही पालकांनी आपले तेलाचे डबे आणून दिले. आणि या काळात समाजाला धीर देण्याचं की घाबरू नका, तुम्ही बरे होणार आहात हा शब्दच महत्वाचा होता. बऱ्याच वैद्यकीय क्षेत्रातल्या व्यावसायिकांनी माणसं घाबरून एवढी टाकली की बऱ्याच आमच्या पालकांनी, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या डोक्यावरचं छेद देखील उडालं, बरेच समाजाचं फार मोठं नुकसान झालं, बरेच पालक देखील गमावले गेले. अशा वेळेला ही संस्था धावून आली आणि फार मोठं काम केलं. असा एक आगळा वेगळा समूह आहे की हा समूह दाखवून देतोय वेळोवेळी की समाजात कोणतंही संकट असू द्या, आमचे शिक्षक केवळ विद्यार्थी घडवत नाही, समाज देखील घडवतात. दुसरी सर एक नक्की सांगेल की मला शिकवण्यासाठी वारकरी गुरुजी म्हणून एक शिक्षक होते. ते गुरुजी होते, पहिली ते सातवीपर्यंत त्यांनी आम्हाला शिकवलं. पण मी पाहायचो की हे हेडमास्टर असे डेंजर, त्या वेळेस डेंजर शब्द वापरतो, आता पण डेंजर वापरतो, की लेट येणाऱ्या मुलाला
शाळेच्या कंपाऊंडच्या भिंतीआड उभारावं लागेल. मी ज्या वेळेला पाचवी सहावी सातवीला मी त्यांच्या हाताखाली शिकलो, एक दिवस मी पाहिलं की मला शिकवणारे मुरधारी गुरुजी हे पण मला जसा लेट झाला होता तसा शाळेत यायला त्यांना उशीर झाला. माझ्यासोबत माझे गुरुजी पण लाईनला उभे राहिले लेट विद्यार्थ्यांच्या रांगेत. गुरुजी तिकडून छडी मारीत मारीत आले, माझ्या हातावर बसली आणि मग दुसरी छडी माझ्या गुरुजीच्या हातावर बसली. मी असा घाबरलो. अरे म्हटलं हातर बाबा मला तर मारतोच, माझ्या गुरुजीला पण मारतो. म्हणजे ही एवढी नैतिकता, एवढी नैतिकता ह्या जुन्या काळच्या शिक्षक वर्गाकडे होती की शिक्षणाधिकारी जर चेकिंगला आला ना तर शिक्षणाधिकाऱ्याची ती शाळा चेक करायची टाक पण नव्हती. काय पाहिजे तुम्ही ते पहा, मला माझं काम करून द्या. हे शिक्षणाधिकाऱ्या सांगायची नैतिकता ती आमच्या गुरुकड होती. आणि ते गुरुपद मला असं वाटतं आबासाहेब काकडे शिक्षण समूहातल्या प्रत्येक शिक्षकांना हे गुरुपद मिळावं, जेणेकरून उच्च नैतिकता आपण समाजाला देऊ शकू. आज समाजामध्ये फक्त राहिले फक्त दोन तीन क्षेत्र मित्रांनो राहिले, एक न्याय खातं आणि दुसरं उच्च शिक्षण खातं. समाजाला देशाला वाचवण्याची ताकद ह्या दोन क्षेत्रामध्ये. मला वाईट पर्यंत येऊन एवढ्यामध्ये वाटतं की ज्या वेळेला विद्यार्थी तुला पुढे काय व्हायचं म्हणतात तर एकही विद्यार्थी पुढे म्हणत नाही की मला गुरु व्हायचंय मला शिक्षक व्हायचंय, कुणी येऊन पुढे म्हणत नाही. त्यावेळेस वाईट वाटतं की हे समाजामध्ये हे नेमकं काय प्रकार आहे, तयारच होईने शिक्षक व्हायला. आज आम्ही इंटरव्ह्यू घेतोय, इंटरव्ह्यू मध्ये 95% इंटरव्ह्यू आमचे फेल जात आहेत, उत्तम शिक्षक आम्हाला देता येत नाही. परवा शेवटी मी वैतागून आमच्या इंटरव्ह्यू कमिटीला सांगितलं की नाही तुम्हाला माणसं मिळत, एक काम करा इंजिनियर झाले मेकॅनिकल इंजिनियर आले पोरं घ्या, त्यांचं बीएड मी इथं करून घेतो, शासनावर भांडू लागतो. त्या मेकॅनिकल इंजिनियरच्या मुलं गणितामध्ये शार्प असतात. आज गणित आणि इंग्रजी शिकवायला माणसंच नाही, फार दुर्दैव आहे. कसं तुम्ही आम्ही राजकारण करतोय वेगवेगळ्या भानगडीत पक्षात गुंत जाडतोय पण मुलांना शिकवायला शिक्षकच नाही, इंटरव्ह्यू मध्ये माणसंच मिळत नाही. आज फिजिकल एज्युकेशन शिक्षण क्रीडा शिक्षक जे रिटायर झाले ना रिटायर झाले शिक्षक आम्ही तुम्हाला देऊ शकत नाही. क्रीडा महाविद्यालय बंद पडली, करायचं काय शिक्षण संस्थांनी, कोण मांडणार आमचं दुखणं, कुठं मांडणार, कसं मांडणार की माणसंच मिळत नाही आणि पिढ्या घडवायची जबाबदारी मात्र आमची आहे. फार अवघड प्रसंग आहे. मी तुम्हाला विद्यार्थ्यांना इथं आवाहन करेल की जे टॉप विद्यार्थी आहेत गुणवंत विद्यार्थी आहेत मनामध्ये ध्यानात ठेवा, देर इज ऑलवेज रूम ऍट द टॉप. उंच शिखर जे असतं ना ती जागा रिक्त असते, तिथं कोणीच नसतं. आज समाजाला घडवेल, देशाला घडवेल, देशाला दुरुस्त करेल आज ही ताकद आहे शिक्षकामध्ये. आज आज ज्या शिक्षकाच्या नावानं आपण सर्वोच्च बहुमान ज्या शिक्षकाचा केलाय, सर्वस्वी सर्वपल्ली राधाकृष्णन शिक्षक होते, राष्ट्रपती बनलेत. आज भारतातल्या पहिल्या संसदेमध्ये 25% ते 25% शिक्षक त्या ठिकाणी पोहोचले होते. आज आमचा शिक्षक आज ग्रामपंचायतीपर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही, त्याला त्याला नाही ते वाटेल ते हृदय करावं लागतं. त्याच्यापेक्षा आम्ही सांगतो की तू इकडे भाग घेऊ नको. हा भाग जरी असला तरी आज समाजाला दुरुस्त करण्याची ताकद शिक्षकामध्ये आहे. आणि मला असं वाटतं उद्याच्या काळात हा देश घडवण्याचं बनवण्याचं काम जसपुदे सर तुम्हा आम्हालाच करावं लागणार. समाजामधलं देशामधलं चांगलं टिकवण्याला टिकवण्याला देखील काठी घ्यावी लागते. अहो तुम्ही आम्ही ज्यावेळेस खळ करतो जुन्या काळी खळ असायचं, तुम्ही खेळातलेच मुलं आहेत पुढे काही लांबचे नाही, खळ राखायला काठी लागते की नाही, कुत्र येऊ नये चोर येऊ नये. तर ही काठी चांगले विचार जपण्यासाठी देखील चांगले धडधाकट करून देखील माणसं लागणार आहे. उद्याच्या काळात हा तालुका या नगर जिल्ह्यातलाच नव्हे तर देशातील सर्वोत्तम महाराष्ट्रातील सर्वोत्तम तालुका घडवण्याचं काम या ठिकाणी मी सध्या पाहतोय की माझ्या संस्थेतला विद्यार्थी हे राज्य चालवण्यासाठी समर्थ व्हावा, प्रशासक व्हावा, आयएएस व्हावा, मुख्यमंत्री व्हावा, नव्हे तर देशाचं नेतृत्व करण्याची ताकद देखील तुमच्यासारख्या गोरगरीब आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलामुलीमध्ये आहे, जी शहरात नाहीये. जी काही नैतिकता आणि संस्कृती टिकून आहे ना ती नैतिकता मी पाहतो की फक्त ग्रामीण भागातल्या माझ्या मुलामुलीमध्ये आहे.
येत्या 2-3 आठवड्यामध्ये 12वी पासून पुढच्या मुला मुलींसाठी मी शेवगाव तालुक्यात सुंदरसा कार्यक्रम घडून आणतोय. तुमच्या आता मी गावामध्ये तेच बोललोय की तुमच्या मनामध्ये असणाऱ्या अफाट ताकदीची ओळख करून देणारा कार्यक्रम मी मुद्दाम घडून आणतोय. लहान मुलांसाठी तो नाहीये, 10वीच्या आतल्यासाठी नाही, इथं असणारे जे 12वीच्या मुलं दत्तूस सर मुद्दाम या कार्यक्रमाला कोणत्याही संस्थेमध्ये असो, दहीगावचे असो, इथले असो, नाही तर कुठले असो, मुलांच्या पुढे आपल्याला कुठल्याही संस्थाचा भेदभाव नाही, पक्षीय भेदभाव नाही. ही मुलं आपली इस्टेट आहेत, आपल्या तालुक्याची इस्टेट आहेत, हेच आपला तालुका घडवणार आहेत आणि तालुक्याला पुढे देणार आहेत. हे खूप चांगलं माणूस त्यांचं पुस्तक प्रसिद्ध आहे. हा कार्यक्रम तुम्ही जरूर ऐका आणि मी मुलांना एक विनंती करेन, आपल्या प्राचार्याने विनंती करेन की या कार्यक्रमाचं प्रक्षेपण तुम्ही तुमच्या शाळेत देखील घडून आणा. मी त्यांना तुम्हाला शब्द विनंतीचा करतोय, हे तुमची तुमच्या इच्छेचा भाग आहे, हा तुमच्यावर लादलेला कार्यक्रम नाही. जे लादलेलं ते टिकत नाही, जे मनापासून स्वीकारलेलं असतं ना ते टिकतं आणि लांब काळ जातं. तर निश्चितपणे खूप चांगल्या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची आणि तुमचं कौतुक करण्याची मला संधी मिळाली. खरं सांगतो या हायस्कूलचा इतिहास फार मोठा वेगळ्या स्वरूपाचा आहे. इथं उत्तर राहून या जागेवर विशेषतः या दोन खोल्याच्या पुढे उभं राहून भाषण करताना मला तर वेगवेगळी स्फूर्ती येते. त्या दोन खोल्या रात्रीतून मी बांधायला संध्याकाळी 6 तुम्ही आणि आम्ही म्हणजे त्यावेळेचे जे विद्यार्थी होते ते विद्यार्थी शिक्षक संध्याकाळी 6 आम्ही पाया खोदायला सुरुवात केली. रात्री 10 पाया झाला, रात्री 12 गड भरून झाला, सकाळी 6 भिंतीपर्यंत काम केलं आणि सकाळी 9 आम्ही पत्रिकले. का केलं असं? असं काही परिस्थिती विपरीत या शाळेला आली होती की ही शाळा निम्म्यापासून बंद करणार कंपाऊंड या ठिकाणी असं पडलं जाणार. मोठ्या विपरीत परिस्थितीमध्ये ही शाळा आम्ही त्यावेळेला वाचवली, मोठ्या हिंमतीने वाचवली आणि त्यावेळेचे आपले प्राचार्य मगर सर यांची मला या ठिकाणी उभं राहताना आवर्जून त्या माणसाची आठवते. तो माणूस बुलडोझर म्हणून झोपला हो. अरे पहिल्यांदा सांगितलं बुलडोझर माझ्या अंगावरून जाईल तरच शाळा पडेल, या भावनेनं काम करणारे इथले शिक्षक आणि इथले गुरु यांना कधीच कमी. महाराष्ट्रातली सर्वोच्च शाळा घडो, इथले विद्यार्थी सर्वोच्च घडो, देशाचं उत्तम स्वरूपाचं प्रशासकीय. आणि गवारे साहेबांनी विनंती करेल, गवारे साहेब तुमच्यासारखे 10-5 DYSP 550 SP तुम्ही इथून गाडवा, पाहिजे ती मी करेल. या ठिकाणी नरोडे मेजर आहेत, नरोडे मेजरांनी एक विनंती केली, त्यांना विनंती केली आणि त्यांची भावना आहे या ठिकाणचं ग्राउंड संध्याकाळी त्यांना देशाचं संरक्षण करणारी जी यंत्रणा आहे ना त्यांची त्यांना तयार करण्यासाठी त्यांना इथे ग्राउंड पाहिजे. तर सर हे शाळा तुमची आहे नरोडे सर, ग्राउंड जागा हे सगळं तुमचं आहे. शाळा शिवाजी काकडेची विद्याधर काकडेची इस्टेट आहे, ती तुमची इस्टेट आहे. छापण्याचं वाढवण्याचं आणि इथले मुलं बोलवण्याचं काम तुम्हाला आम्हाला करायचं आहे आणि देशात सैन्य भरतीचे बऱ्याच वेळ दसरी मला या ठिकाणी बसून आणलं. मला 15 देखील हा कार्यक्रम माहिती होतो. अचानक झोपेतून उठून तर तुमच्याकडे आलोय, पण ठीक आहे आलोय तुमच्याशी सगळ्या संवाद तुमच्याकडे येणं मला याच्यासाठी मान काहीच वाटत नाही. कारण माझ्या मुलाशी बोलायची संधी मला क्वचितच मिळते. माझ्या मुला मुलीशी बोलतोय, खूप मला मनातून आनंद झाला सगळ्याशी बोलण्यामध्ये. मला माहिती की माझा येणारा प्रत्येक सेकंद तुम्ही सार्थकी लावाल अशी आशा व्यक्त करतो. थांबतो, जय हिंद, जय भारत. आमच्या सर्व गुणवंत विद्यार्थी त्यांना मार्गदर्शन करणारे सर्व गुरुजन आणि आमच्या शाळेचे प्राचार्य यांच्या पाठीवरती कौतुकाची थाप दिलेली आहे. साहेब तुमची हीच कौतुकाची थाप आम्हाला कायम प्रोत्साहन देणारी आहे. पुन्हा एकदा तुमचं धन्यवाद. यानंतर आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय श्री गवारे साहेब सेवानिवृत्त अप्पर पोलीस अधीक्षक यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आज इयत्ता 10वीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेल्या समारंभामध्ये संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव उद्धव उपाध्याय ठाकरे साहेब, माझे मित्र आबाराव
बाबासाहेब रानडे, शेखर जोशी, रामचंद्र गिरम, या ठिकाणचे सर्व नागरिक, पत्रकार, रंगीर मैत्री, सर्व पालक वर्ग आणि विद्यार्थी मित्र मैत्रिणी, काही दिवसांपूर्वी या संस्थेमध्ये मला येण्याचं निमंत्रण दसपोटे सरांनी दिलं. दसपोटे सरांशी अर्धा तास मी ऑफिसमध्ये बसून बोलून त्यांचे आभार टिपले. त्या दिवशी मी ठरवलं म्हणण्यापेक्षा या संस्थेचं भाकीतक्या थीम माझ्या लक्षात आलं की ही संस्था 100% निकालाची सातत्य राखल्याशिवाय राहणार नाही. या संस्थेमध्ये या पद्धतीने दसपोटे सर आणि सरांची चिंता वाहणाऱ्या चिंतामणी मॅडम, त्यांचा सर्व गुरुजन वर्ग आज सतत सतत मुलाच्या प्रगतीच्या दृष्टीने ध्यास घेतलेला असतो. आज या ठिकाणी सर्वप्रथम सर्व मेरिटमध्ये आलेले विद्यार्थी आणि सर्व उत्तीर्ण झालेले विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो. त्याचप्रमाणे त्यांना सातत्याने धीर देणारे पालक पालकांचे देखील अभिनंदन करतो. विद्यार्थी घडवण्यासाठी ज्या गुरुजनांनी कष्ट केले त्यांचे देखील अभिनंदन करतो. या अतिशय चांगल्या कार्यक्रमामध्ये आणखी एक चांगला कार्यक्रम, स्तुत्य कार्यक्रम मी आवर्जून आपण सांगतो. आदरणीय ऍडव्होकेट डॉक्टर विद्याधर रूप शिवाजीराव काकडे साहेब यांना दिलीप ही मानाची पदवी आज मिळालेली आहे. सर्वांनी काय वाजून त्यांचे मॅनेजमेंटनी त्यांचा सत्कार करण्याचं ठरवलं हे वावरलं नव्हतं सर. लोक पैसे देऊन सत्कार करून आणतात, कुठच्या गाडीमध्ये फटाके पाठवतात आणि मी आल्यानंतर वाजव असे नेते. आमचं नाव मोठं झालं पाहिजे असं पण स्वतःचे पैसे खर्च करून नाव मोठं करणारे येते. तुम्ही स्वतःला मिळाले जागतिक स्तरावरचं डिलीट हा एवढा मोठा पदवी समारंभ पदवी आपण जे गेन करत नाही ते आम्हाला तरी माहित होतं. आपला डिलीट ही पदवी मिळालेली आहे हे विद्यार्थ्यांना कधी माहित माहित होतं. ही डिलीट पदवी साधी सोपी नसून विद्यापीठ मार्फत अशा काही सामाजिक शैक्षणिक अन्य काम करणाऱ्या लोकांचा प्रस्ताव जातो आणि तो राज्यपाल स्वीकारतात. या ठिकाणी आपल्या काकडे साहेबांचा प्रस्ताव गेला नाही गेला हा आलेला विषय. जागतिक स्तरावरची एक संघटना जसं ड्रोननी सर्वे करते, एखाद्या प्रोजेक्टचा प्रकल्पाचा ड्रोननी सर्वे करते तसा सर्वे डॉक्टर काकडे साहेबांचा या ठिकाणी झालेला आहे. त्यांची निवड या ठिकाणी झालेली साधी सुधी नाही. मित्र आता दसपोटे सरांनी सांगितलं राहिली आमची शाळा स्वच्छतेच्या बाबतीत स्पर्धेत उतरलेली आहे. दसपोटे सर तुमचा प्रेमायशेष पाहिला हा ग्रामीण भागातला अगदी शेवटच्या भारतातलं शेवटचं खेळ आपलं अशा ठिकाणची शाळा किती स्वच्छ आणि चांगली असू शकते हे कोणी विश्वास ठेवणार नाही की चांगलं वातावरण आणि स्वच्छ तुमची शाळा आहे. या संस्थेतील आपण निरोप दिला ते दहावीचे मुलं आज जात आहेत. आम्ही सुद्धा असे दहावीचे आम्ही रिस्पेन्सिव्ह मुलं होतो, फार कमी मुलं होतो. आम्ही चिमणी कंदीला शिकलेलो मुलं ही शाळा सोडताना आम्ही रडायचो, तुम्ही रडू नका. पण आम्ही रडलो आणि तुमच्या विद्यार्थ्यामध्ये इतकं अंतर कमी आहे तुमच्यामध्ये, सेकंड नंबर विभागून द्यावा लागला 94-93 वगैरे पॉईंट सांगायला मला काही वाटत नाही. परंतु आम्ही 18 मुलं दहावीला होतो त्यामध्ये पहिला नंबर आला लक्ष्मण वामन सिंचा डेप्युटी इंजिनियर आपल्या कोकणाला एज्युकेशन होता आणि दुसरा नंबर माझा होता, त्याला होते 83% मार्क्स.
आणि मला होती 73%, त्याला होती 81% मार्क, मला होती 73% मार्क. आमच्या दोघांमध्ये किती अंतर होतं? तुम्ही पॉईंट वरून तुमचा नंबर ठरवला होतो, मागे पुढे होतो. याचा अर्थ दुसरा तिसरा चौथा आलेला मुलगा मुलगी ही अजिबात कमी नाही. फक्त साधारण पास झालेल्या मुलाला मात्र या ठिकाणी सर्व ठिकाणी संघर्षाला सामोरे जावं लागेल. त्यासाठी त्यांनी आज मुहूर्त तयारी करायची आहे. आज ठाकरे साहेबांनी मनोदय व्यक्त केला, आपल्या विद्यार्थ्यातून प्रशासकीय शिवतील विद्यार्थी घडावेत, राज्याचे नेतृत्व करणारे मुलं घडावेत, देशाचे नेतृत्व करणारे घडावेत. शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा सैन्य दलामध्ये आपल्या मुलांनी जावं, IPS IAS व्हावं ही खूप मोठी मोठी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी कुठेही कमी नाही. आपण पुढे पुढे जसं जात तसं मोठमोठ्या संस्था मल्टी स्टोरेज बिल्डिंग कुणाला दिसतील, परंतु या शिक्षकाचं आणि या शाळेचं पुढे मूल्यमापन आपल्याकडून होणार नाही. ही एक नंबर तुमच्या मनामध्ये पकडी रचलेली शाळा असणार आहे. मित्र आरोसी झाला आणि अध्यक्षाचे भाषण अगोदर घेणार होतो, पण मॅडम माझ्याकडे लक्ष दिलं म्हणजे आता हातवारे करत नको म्हणून वेळ म्हणजे मला, म्हणून मी ठाकरे साहेबांनंतर माझं भाषण ठेवा, माझं अगोदर ठेवा असं माझं म्हणणं होतं. ठाकरे साहेबांनी दत्तोजीतरांनी सर्व विषय कव्हर केलेले. मित्र तुमच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. शिवाजीराव ठाकरे साहेबांनी जे ज्या ज्या अपेक्षा आणि ज्या ज्या भावना आपल्याकडून व्यक्त केले त्या सर्व आपल्याकडून पूर्ण होती अशीच आपल्या आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. त्या ठिकाणी आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय श्री काकडे साहेब यांचा आंतरराष्ट्रीय दर्जाची डिलीट पदवी मिळाल्याबद्दल शाळेच्या वतीने छोटा खाली सत्कार होता. सत्काराचं स्वरूप आहे शाल श्रीफळ आणि बुके. या ठिकाणी साधांचं औक्षण होत आहे. शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल माननीय ऍडव्होकेट डॉक्टर विद्याधर उर्फ शिवाजीराव ठाकरे साहेब यांना युनिव्हर्सिटी ऑफ सेंट्रल अमेरिका या विद्यापीठाकडून आंतरराष्ट्रीय दर्जाची डिलीट पदवी मिळालेली आहे. यांनी त्यांचा छोटा खाली सत्कार या ठिकाणी आयोजित केलेला आहे. तर मी सर्व उपस्थित मान्यवरांना विनंती करते की त्यांचा सत्कार करावा. या ठिकाणी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल साधांना दिलीप पदवी आंतरराष्ट्रीय दर्जाची दिलीप पदवी मिळालेली आहे. त्यानिमित्ताने या ठिकाणी शाळेचे प्राचार्य आदरणीय श्री दसपुते सर यांच्याकडून कर्मयोगी आबासाहेब ठाकरे शैक्षणिक समूह चे अध्यक्ष माननीय ऍडव्होकेट डॉक्टर शिवाजीराव ठाकरे साहेब यांचा सत्कार होत आहे. सेवानिवृत्त पोलीस अधीक्षक आदरणीय श्री गवारे साहेब, शाळेचे प्राचार्य आदरणीय श्री दसपुते सर, सत्कार होत
आभार मानते हैं।